उद्भूत जंदन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। आज गुढ़ी पाड़वा हिंदू धर्मातला जो नव वर्षाचा जो सण आणि साडेतीन मुहूर्त प्रतीक सण, हे आमचं घर आहे, खाली रांगोळी काढली, हा आमचा एरिया आहे, छत्रपती संभाजीनगर N12 हडको भारतमाता नगर, हे आमचं घर आहे। गुढीपाडवाची जी रांगोळी आहे ती काढलेली आहे आणि एक चैतन्याचं वातावरण असतं, कुंकवाची पट्टी याप्रमाणे मारलेली आहे। आता हे कडुलिंबाचा पाला, हे कलश, त्याला स्वस्तिक काढलं, हळदीकुंकवाचं स्वस्तिक काढलं, गहू, खडीसाखर, हार, जी गुढी उभारण्यासाठी आपल्या मनामध्ये एक चांगली इच्छा पाहिजे, कारण की वर्षातून आपला नववर्ष हिंदू सण असतो आणि सगळी सेवा आपली झाली पाहिजे। हा बांबू आहे, याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि हे पंचांग, दाते पंचांगचं संवत्सर फल मी वाचून दाखवणार आहे, ते फल ऐकल्याने आपले सगळं मनोकामना पूर्ण होत असतं। ही अवनी माझी पुतणी, तिने साडी नेसली होती, लहान मुलांचं पण एक खूप छान असतं, एक निरागस असतं ते। या प्रकारे जी गुढीची पूजा आहे ती झाली। आपल्या जो पारंपरिक जो वस्त्र असतं सवळं, त्याप्रमाणे हे अशी जी पूजा आहे, गुढीची पूजा करण्यात आली होती आणि पंचांगमधलं जे संवत्सर आहे ते पण आपण अवश्य ऐकावं। ते ऐकल्यानंतर आपल्याला तसे जे फल आहे ते फल पूर्ण भेटत असतं, कारण की हिंदू धर्मातील जी कोणती पण सेवा आहे, हिंदू धर्मातील आपण नाही करणार तर कोण करणार। भरपूर लोक असेच जे गुढी आहे, काही काही जण गुढी उभारता, काही काही जण नाही उभारत, हा प्रत्येकाचा विषय आहे, पण गुढी आपण अवश्य उभारायला पाहिजे। आता आपण हिंदू पंचांगाचं जे संवत्सर आहे ते ऐकू। धातू पंचांग संवत्सर फल। प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्यदेव होताच ज्याप्रमाणे तिमरा समूहाचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नाचा नाश होतो, तो सिंदीर वदन देव उत्कर्ष पावतो। सर्व कार्याचे सिद्ध होण्याकरता श्री गणपती श्री ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो। नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघरी ध्वज व तोरण उभारावेत, मंगलस्नान अभंग स्नान करून ब्राह्मणासह देवाची गुरुची पूजा करावी, स्त्रिया व मुले यांनी वस्त्र अलंकार भूषित करून उत्सव करावा, ज्योतिष्याचा सत्कार करून त्याच्याकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभदायी प्राप्त होईल। प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानाचं चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधीचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी संपत्ती ही प्राप्त होते। मिरे हिंगे मीठ ओवा साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानाचे चूर्ण चिंचेत कालून रोग शांती होण्याकरता भक्षण करावे। पंचांगास गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिष यांचे पूजन करून याचिकानी यथाशक्ती दानादी संतोषून मिष्टान भोजन घालावे। नाना प्रकारचे गीते वाद्य पुण्य पुष्कळ पुरुषांचे कथा ऐकून दिवस घालवा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते। राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते, प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते, अग्नधान्याचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते, मेधाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते, रसाधिपती फल श्रवण केले असता धार्मिक बुद्ध स्थिर होते व पक्षाधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते। प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यातील नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकाच्या अवघाने नाश होऊन आयुष्य यश लक्ष्मी यांची वृद्ध होते। ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगळ भूत गुरु शुक्र शनी राहू केतू हे सर्व शत्रूचा नाश करावत। वर्ष प्रतिपेदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख दारिद्र्यात होऊन आनंदाने व धनधान्याचे युक्त होतात।
सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करतो. चंद्र यशाचा, मंगळ ऐश्वर्याचा, बुध बुद्धीचा, गुरु हा गौरवाचा, शुक्र कोमल वाणीचा वाढ करो, शनी आनंद व राहू बहुबल देव, केतू तुमच्या कलेची उत्पन्न करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घ आयुष्य प्राप्त होते. नक्षत्राच्या श्रवणाने केलेले पापाचा नाश होतो व योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्ध प्राप्ती होते. श्री सूर्य सिद्धांतमध्ये जगाची उत्पत्ती, संरक्षण व लय या कारणीभूत अशा श्री महाविष्णू नवकलमापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली आहे. सांपत्य 51 वर्ष पहिल्या वर्षी महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवशीच्या घटिका 13, पळी 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली आहे. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. तेवढ्याच लांबीच्या त्याची 1 रात्र असते. ब्रह्मदेवाचा 1 दिवस 14 मुनी होतात. त्याचे नाव 1 स्वयंभू, 1 स्वरिचा, 1 उत्तम, 1 तामस, 1 रैवेत, 1 चाक्षुष, 1 वैश्वत, 1 सवर्ण, 1 दशवर्ण, 1 ब्रह्मसवर्ण, 1 धर्मसवर्ण, 1 रुद्रसवर्ण, 1 देवसवर्ण, 1 इंद्रसवर्ण. त्यात 1 मिळून 71 महायुगे होतात. एका महायुगाचे वर्ष 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले आहे. चालू असलेल्या व्यवस्था मंत्र 7वे आहे. व्यवस्था मंत्र 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतायुगाचे वर्ष 17,28,000, त्रेतायुगाचे वर्ष 12,96,000, द्वापर युगाचे वर्ष 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाचे 4,32,000 लक्ष आहे. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थ युधिष्ठिर धर्मराजा झाला, त्याचे शके 3,000 वर्ष. दुसरे उज्जनाती विक्रम झाला, त्याचे शके 135 वर्ष. तिसरे पैठण येथे शालिवान, शके 18,000 वर्षे. चौथे वेनतारी नदीकाठी वैजयंती अभिनंद झाला, त्याचे शके 10,000 वर्ष. पाचवा गोड देशात धरती नागार्जुन होईल, त्याचे शके 4,000 लक्ष. कोल्हापूर प्रांत कलकी होईल, त्याचे 821 वर्ष. कलियुगाच्या एकंदर वर्ष 6 वर्षे कोल्हापूर 5,124 वर्षे मागं पडली. 4,26,876 वर्ष शिल्लक आहे. शोभनाम संवत्सर लोकांमध्ये मैत्री वाढेल. ह्या वर्षी पाऊस चांगला पडून धनधान्य समृद्ध होईल. रोगराई वाढेल, तथापि लोक सुखी राहतील. राजदी फलासी राजाचे फल. सौराष्ट्र, काठेवाडी, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वराडी, विदर्भ, दिल्लीचा पूर्वकडील प्रदेश, पाटणा इत्यादी ठिकाणी राजाचे फल आहे. प्रधानाचे फल बंगाल प्रांतात, मेधाधिपताचे फल बिहार व जबलापूर बाजूस, तसे गंगेच्या दक्षिणेस शेन या संगमास पूर्वत. धनधान्यात स्वामीचे फल गुजरात व मध्य प्रदेश. आद्र प्रवेश फल विंध्य पर्वता दक्षिण भागी. राजाधिपदी फल कोकण व मध्य प्रदेश राजस्थान या मागी. अर्घशास्त्री फल आंध्र प्रदेश. सेनशास्त्री फल पंजाब व काश्मीर. नैरशास्त्रीचे फल दिल्ली व पश्चिमेकडे. फलाधिपती गुजरात या ठिकाणी होईल. राजा बुध असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल. मंगल कार्य पुष्कळ होते. मंत्री शुक्र आहे म्हणून पाऊस पुष्कळ पडेल. धान्याची वाढ चांगली होईल आणि दुधदुप्ती भरपूर मिळेल. मेधाधिपती गुरु असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य वृद्धी होईल. यज्ञ यागरामी कर्म धार्मिक कर्म वृद्ध केले जातील. खरीपाचा स्वामी रवी असल्याने पर्जन्य प्रमाण कमी राहील व धनधान्य दुध तुटवडा होईल. रोगराई चोर याप्रमाणे लोकांना त्रास होईल. रसाचा अधिपती मंगळ असल्याने गुळ तूप मध कमी मिळेल. तसेच मणी मोती सोने महाग होईल. रब्बीचा स्वामी मंगळ स्वामी शनी असल्याने पाऊस कमी पडून धनधान्य कमी पडेल. रोगराई जास्त होईल. संपत्तीचा नाश होईल. निरसिंहाचा अधिपती रवी असल्याने तांबे चंदन माणिक मोती सोने हे मुबलक होतील. आद्र प्रवेश सायंकाळी आद्रा नक्षत्र प्रवेश. त्याचे फळ धनधान्य वाढून लोकांमध्ये सुख समाधान वाढेल. परंतु भयंकर कृत्य करतील व त्याचे सुखाचा नाश होईल. यावर्षी वायू नावाचा मेघ असल्याने सोसायटीचा वारा सुटून संकटे उद्भवतील. धान्याचे नासाडी होईल व घराचे नुकसान होईल. यावर्षी ककट नावाचा नाग आहे. अल्पवृष्टी होऊन लोकदुःखी होतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांचा आनंद होईल. धनधान्य वाढेल. दुधदुप्ती भरपूर येईल. मेघ निवासी पोटराच्या घरी राहून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे. त्यामुळे पर्जन्य पुष्कळ पडेल. धनधान्य समृद्धी होईल. यावर्षी 4 अडक म्हणजे
पर्जन्यनाम एकंदर चांगले असून त्यापैकी सहा भाग नद्य पर्वत यावर चार भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करे. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्य वृद्ध होते. नक्षत्राच्या पातक जाते. योग योगाने रोगाचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतत मन सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फळ मिळते. हे शुभकारक वर्ष संवत्सराच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति श्री संवत्सर फल संपूर्ण श्री गजानन मरणास्तमस्तु. शुभम भवतु.